Hello everyone, today in this video we are going to learn about the chemical and physical properties of refrigerant, unit of refrigerating capacity and coefficient of performance. So let's see one by one. Physical properties of refrigerants. Physical properties of refrigerant includes stability and inertness, corrosive property, viscosity, cost, thermal conductivity, leakage tendency. So first is stability and inertness. An ideal refrigerant should not decompose at any temperature normally encountered in a refrigerating system. Freon group refrigerants are stable up to a temperature of 535 degrees Celsius. This is due to reaction with metal. स्टॅबिलिटी अँड इनर्टनेस म्हणजे काय? जो एक आपण रेफ्रिजरंट चूज करणार आहोत, म्हणजे तुम्हाला रेफ्रिजरंट म्हणजे सबस्टन्स, केमिकल सबस्टन्स जो आपण यूज करणार आहोत, फॉर एक्झाम्पल फेरॉन ग्रुप्समधले असतील ते, किंवा सल्फर डायऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, तो आहे तो इझिली डिकम्पोज नाही झाला पाहिजे कुठल्याही टेम्परेचरला. का? तर जर तो इझिली डिकम्पोज झाला रेफ्रिजरेटिंग सिस्टीममध्ये तर बट ऑबियस त्याचे साईड इफेक्ट होतील, म्हणून तो स्टेबल असला पाहिजे कुठल्याही टेम्परेचरमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की हे फेरॉन ग्रुप्सचे आहेत रेफ्रिजरंट्स, हे स्टेबल असतात कुठल्या टेम्परेचरला, तर 535 डिग्री सेल्सिअसला दे आर फाउंड टू बी स्टेबल. सो हे फेरॉन ग्रुप्स रेफ्रिजरंट्स आर यूज इन मोर नंबर्स. आणि ह्याची जी रिॲक्शन आहे ती कशासोबत होते? मेटलसोबत. ओके, सो त्याची स्टॅबिलिटी ही मेंटेन राहते. आणि इनर्टनेस म्हणजे आतमध्ये जे अदर कंपोनंट्स आहेत प्रेझेंट त्याला इफेक्ट नाही करत. सेकंड आहे करोझिव्ह प्रॉपर्टी. फेरॉन ग्रुप्स आर नॉन करोझिव्ह विथ ऑल मेटल्स. मिथेन इज यूज ओनली विथ स्टील अँड आयर्न. सल्फर डायऑक्साईड इज नॉन करोझिव्ह टू ऑल मेटल्स इन अब्सेन्स ऑफ वॉटर बिकॉज इट रिॲक्ट्स विथ वॉटर अँड फॉर्म्स सल्फ्युरिक ॲसिड. करोझिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? गंज, तो इझिली गंजला नाही पाहिजे. जो आपण रेफ्रिजरंट यूज करणार आहोत तो कुठल्याही कंपोनंटसोबत, कुठल्याही रेफ्रिजरेटिंग सिस्टीमच्या मटेरियलसोबत रिॲक्ट होऊन गंजला नाही पाहिजे, म्हणून ही करोझिव्ह प्रॉपर्टी आपल्याला काय म्हणतात, हां करोझिव्ह प्रॉपर्टी आपल्याला कन्सिडर केली पाहिजे वाईल सिलेक्टिंग अँड रेफ्रिजरंट. करोझिव्ह आता फेरॉन ग्रुप्स हे नॉन करोझिव्ह आहेत, म्हणजे फेरॉन्स ग्रुपमधले जे आहेत एक्झाम्पल सल्फर डायऑक्साईड, ते इझिली करोड होत नाहीत मेटलसोबत. आणि मिथेन, जो मिथेन ॲज अ रेफ्रिजरंट आपण यूज करू तोही स्टील आणि आयर्नसोबतच यूज केला जातो. जर तो अदर कॉपर किंवा अजून कुठल्याही याच्यासोबत यूज केला तर तो करोड होतो. सेकंडली सल्फर डायऑक्साईडसुद्धा नॉन करोझिव्ह आहे, पण कधी? जेव्हा वॉटरसोबत वॉटर आहे ते नसतं, तेव्हा. जर तो वॉटर असेल तर तो रिॲक्ट होतो त्याच्यासोबत आणि काय, सल्फ्युरिक ॲसिड फॉर्म होतं. आणि हा सल्फ्युरिक ॲसिड इज व्हेरी डेंजरस टू आर हेल्थ. ओके, दिस इज करोझिव्ह प्रॉपर्टी. देन विस्कोसिटी. विस्कोसिटी ही द रेफ्रिजरंट इन द लिक्विड अँड वेपर स्टेट शुड हॅव लो विस्कोसिटी बिकॉज हीट ट्रान्सफर थ्रू कंडेन्सर अँड इव्हॅपोरेटर इज इम्प्रूव्ड ॲट लो विस्कोसिटी. आता हा जो रेफ्रिजरंट आपण सिलेक्ट करू ह्याची जी विस्कॉसिटी आहे, म्हणजे फ्लोला अपोज करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती लो असली पाहिजे, तरच हीट ट्रान्सफर ही कंडेन्सरपासून इव्हॅपोरेटरला जास्त होणार आहे आणि इम्प्रूव्ड होणार आहे इझिली. ओके, सो दिस इज द मेन प्रॉपर्टी ऑफ द विस्कॉसिटी. Do you understand these three properties? That is stability and inertness, corrosive property and viscosity. Next is cost. It is an important for small refrigerant units, but it is very much important in high capacity refrigerant systems like industry and commercial industries. हे जे स्मॉल रेफ्रिजरंट्स, म्हणजे हाऊसहोल्ड आपण बघितलं फ्रीज वगैरे, ह्याच्यामध्ये ही कॉस्ट ही जास्त
इम्पॉर्टंट नाही आहे, पण जे हाय कॅपॅसिटी इंडस्ट्रीजमध्ये वगैरे यूज केलेले रेफ्रिजरंट हे हाय कॉस्टचे असतात, का तर त्यांची कॅपॅसिटीसुद्धा हाय आहे म्हणून तो एक इफेक्ट पडतो. अमोनिया इज द चीपेस्ट वन, सो इट इज वाईडली यूज इन लार्ज इंडस्ट्री प्लांट सच एज कोल्ड स्टोरेज अँड आईस प्लांट. अमोनिया ॲज कम्पेअर टू अदर रेफ्रिजरंट्स, अमोनिया हा चीपेस्ट म्हणजे खूप स्वस्त आहे, त्यामुळे तो इंडस्ट्रीयल प्लांटमध्ये यूज केला जातो. एक्झाम्पल काय दिलं आहे त्यांनी, तर कोल्ड स्टोरेज अँड आईस प्लांट्समध्ये. ओके, R22 आणि R12 म्हणजे R22 इज रेफर्ड ॲज बेटा R12 इज रेफर्ड ॲज डायफ्लोरोमिथेन. R22 इज रेफर्ड ॲज मोनोक्लोरो डायफ्लोरोमिथेन. वी आर गोइंग टू लर्न अबाउट हाउ दीज रेफ्रिजरंट्स आर नेम्ड, देअर नॉमनक्लेचर इन दी नेक्स्ट लेक्चर. ओके, दीज आर द रेफ्रिजरंट्स यूज्ड इन दी रेफ्रिजरेटिंग सिस्टीम. आणि कॉस्ट हा लीकेज असेल तर कॉस्टवरती सुद्धा परिणाम पडतो या रेफ्रिजरंट्सचा. ॲज कम्पेअर टू R22 हा जास्त कॉस्टलियर आहे R12च्या. ओके, R22 अगेन आय रिपीट दॅट R22 मीन्स मोनोक्लोरो डायफ्लोरोमिथेन अँड R12 मीन्स डायक्लोरो डायफ्लोरोमिथेन. ओके, नेक्स्ट इज थर्मल कंडक्टिव्हिटी. द रेफ्रिजरंट इन द लिक्विड अँड वेपर स्टेट शूड हॅव हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. दिस इज रिक्वायर्ड इन फाइंडिंग द हीट ट्रान्सफर कोएफिशियंट इन इव्हॅपोरेटर अँड कंडेन्सर. जो रेफ्रिजरंट आहे जरी लिक्विड स्टेटमध्ये असला तरी आणि वेपर स्टेटमध्ये असला तरी, तर त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी ही काय असली पाहिजे, हाय. का? तर ह्या थर्मल कंडक्टिव्हिटीमुळे हीट ट्रान्सफर कोएफिशियंट आपल्याला इव्हॅपोरेटर आणि कंडेन्सरमधला कळतो. नेक्स्ट इज लीकेज टेंडन्सी. लीकेज टेंडन्सी, इट शूड बी लो अँड द लीकेज ऑफ रेफ्रिजरंट शूड बी इझिली डिटेक्टेड बाय इट्स पंजंट ओडर. ओके, इथे लीकेज टेंडन्सी म्हणजे काय, इफ द रेफ्रिजरंट, कुठलाही रेफ्रिजरंट आपण यूज करतोय तो जर बाय चान्स कुठल्याही कंडिशनमुळे लीक झाला तर तो लगेच डिटेक्ट करता आला पाहिजे बाय ओडरनीसुद्धा आणि काहीतरी इंडिकेटर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण एक हे करू शकतो की बर्निंग सल्फर कॅन्डल, आपण जी सल्फर कॅन्डल आहे ती बर्न केली ना तर जे व्हाईट फ्युम्स येतात अमोनिया सल्फेटचे, का तर इन प्रेझेन्स ऑफ अमोनिया, म्हणून ते हेल्प करतात डिटेक्शन ऑफ लीकेज. ओके, दिस वर द प्रॉपर्टीज ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरंट, दॅट इज स्टॅबिलिटी अँड इनर्टनेस, करोझिव्ह प्रॉपर्टी, विस्कॉसिटी, कॉस्ट, थर्मल कंडक्टिव्हिटी अँड लीकेज. नेक्स्ट इज केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज, फर्स्ट इज फ्लेमेबिलिटी, सेकंड इज टॉक्सिसिटी, मिससेसेबिलिटी, इफेक्ट ऑन पेरिशेबल मॅटर, सॉल्युबिलिटी ऑफ वॉटर अँड ॲक्शन विथ मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन. तर फर्स्ट वी विल लुक फॉर फ्लेमेबिलिटी. जेव्हा आपण कुठलाही रेफ्रिजरंट सिलेक्ट करतो तर मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे हा फ्लेमेबिलिटी, म्हणजेच काय की जो इझिली पटकन फायरला कॅच करत नाही त्याला म्हणतात नॉन फ्लेमेबिलिटी. मग त्याची जर रेफ्रिजरंट हा फ्लेमेबल असेल तर मग तो रेफ्रिजरंट आपण सिलेक्ट करायचा का, नाही, कारण की तो आपल्याला रिस्क आहे फॉर दी एक्सप्लोजर किंवा हेल्थ इंजुरी. ओके, अमोनिया अँड मिथिल क्लोराईड रेफ्रिजरंट्स विल बर्न बट आर एक्सप्लोजिव्ह अंडर अनयुजुअल कंडिशन्स ओनली. म्हणजे जे अमोनिया आणि मिथिल क्लोराईड रेफ्रिजरंट्स आपण यूज केले ते बर्न होतात आणि एक्सप्लोज पण होतात, म्हणजे ब्लास्ट पण होतात, पण काही सर्टन अनयुजुअल कंडिशन्समध्येच. ओके, आणि फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले की कार्बन डायऑक्साईड, N2, NO2 अँड फ्लोरोकार्बन आर नॉन फ्लेमेबल अँड नॉन एक्सप्लोजिव्ह. हे जे आहेत
फ्लोरोकार्बन, CO2, N2, O2, NO2 हे जे रेफ्रिजरंट्स मेनली नॉन फ्लेमेबल आहेत, म्हणजे पटकन फायरला कॅच करत नाहीत आणि एक्सप्लोज किंवा बस्ट होत नाहीत, म्हणून हे आपण यूज केले तरी चालतात. आणि ही मेन प्रॉपर्टी आहे, ह्याच्यामुळे खूप हेल्थ इंजुरीज होऊ शकते किंवा मोठी घटनासुद्धा घडू शकते, त्यामुळे डेथसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा पण आपण जो रेफ्रिजरंट यूज करू, जो सिलेक्ट करू, तो हा नॉन फ्लेमेबल आणि नॉन एक्सप्लोजिव्ह असला पाहिजे. सेकंड इज टॉक्सिसिटी. टॉक्सिसिटी म्हणजेच काय, की तो हार्मफुल नसला पाहिजे. ओके, ऑल द माहिती त्यांनी एक्झाम्पल दिलं आहे. All fluorocarbon refrigerant become toxic when they mixed with certain percentage of air. Ammonia and SO2 are highly toxic and air conditioning. जे fluorocarbons आहेत, जे कुठलाही आपण बघितलं जो एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये रेफ्रिजरंट आला तो टॉक्झिक होतो, आणि त्यामुळे काय होऊ शकतं, तो रेफ्रिजरेटर टॉक्झिक इफेक्ट द्यायला सुरू करेल किंवा इट विल हार्म द हेल्थ ऑफ द पर्सन. ऑल द अमोनिया आणि SO2 हे सुद्धा, SO2 याने सल्फर डायऑक्साईड, हे सुद्धा हायली टॉक्झिक आहेत आणि एअर कंडिशनिंग आहेत, म्हणजे ते सुद्धा जास्त एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला नको आहे. द यूज ऑफ टॉक्झिक रेफ्रिजरंट ओनली लिमिटेड टू कोल्ड स्टोरेज, म्हणजे हे जे टॉक्झिक रेफ्रिजरंट आहेत, अमोनिया आणि SO2 सल्फर डायऑक्साईड, हे फक्त कोल्ड स्टोरेज म्हणजे जे लार्ज इंडस्ट्रीजमध्ये ॲज अ रेफ्रिजरेशन यूज करतात, त्याला आपण कोल्ड स्टोरेज बोलतो. म्हणून ते फक्त त्यांनाच अलाव केलेलं आहे, ते पण लिमिटेड एक्सटेंडपर्यंत. नेक्स्ट इज मिसिसिबिलिटी, द ॲबिलिटी टू मिक्स अ रेफ्रिजरंट विथ ऑइल, म्हणजे एक जो रेफ्रिजरंट आहे तो ऑइलसोबत इझिली मिक्स झाला पाहिजे. ओके, दॅट इज नथिंग बट मिसिसिबिलिटी. द डिग्री ऑफ मिसिसिबिलिटी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ ऑइल अँड प्रेशर ऑफ रेफ्रिजरेटिंग वेपर. जो डिग्री आहे मिसिसिबिलिटीची, ती कशावरती डिपेंड असते, तर टेम्परेचर आणि प्रेशर ऑफ रेफ्रिजरेटिंग वेपर. ओके, देन फेरॉन ग्रुप्स हे हायली मिसिसिबल आहेत, वाईल अमोनिया, CO2, SO2 अँड मिथिल क्लोराईड आर रिलेटिवली नॉन मिसिसिबल. म्हणजे ॲज कम्पेअर टू फेरॉन ग्रुप्स, दिस अमोनिया, CO2 आणि SO2 अँड मिथिल क्लोराईड हे नॉन इझिली मिक्स होत नाहीत ऑइलसोबत. ओके, सो फेरॉन ग्रुप्स हेच हायली यूज केले जातात कारण ते मिक्स होतात. द नॉन मिसिसिबल रेफ्रिजरंट रिक्वायर्ड लार्जर हीट ट्रान्सफर सरफेस ड्यू टू पुअर हीट कंडक्शन प्रॉपर्टीज ऑफ ऑइल. आणि हे नॉन मिसिसिबल असल्यामुळे, म्हणजे इझिली मिक्स नाही होत आहेत, म्हणून त्यांना हीट ट्रान्सफरसाठी लार्ज सरफेस लागतो. कशामुळे? तर पुअर हीट कंडक्शन प्रॉपर्टीमुळे. गिव बेटर ल्युब्रिकेशन्स अँड इट ऑल्सो मिसिसिबिलिटी हे रेफ्रिजरंटला बेटर ल्युब्रिकेशन्स देण्यासाठी हेल्प करतं. नेक्स्ट इज इफेक्ट ऑन पेरिशेबल मटेरियल. पेरिशेबल मटेरियल म्हणजे ते इझिली लवकर खराब होतं किंवा डिकेड होतं त्याला, किंवा स्पॉइल होतं त्याला पेरिशेबल मटेरियल बोलतो. आता जो पण आपण सपोज एक फूड मटेरियल फ्रीजमध्ये ठेवला तो इझिली जो रेफ्रिजरंट यूज करू त्याच्यावरती इझिली तो इफेक्ट नाही केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो की रेफ्रिजरंट इन कोल्ड स्टोरेज अँड इन डोमेस्टिक रेफ्रिजरेटर शुड बी सच दॅट इन केस ऑफ लिकेज इट शुड हॅव नो इफेक्ट ऑन पेरिशेबल मटेरियल. म्हणजे आपण जो कुठलाही फूड प्रोडक्ट आतमध्ये ठेवू, कुठेही डोमेस्टिक रेफ्रिजरेटर्समध्ये किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये, लार्ज रूम्समध्ये किंवा आपल्या रेग्युलर रेफ्रिजरेटर्समध्ये, तर लिकेज बाय चान्स झालं तर त्या लिकेजचा आपल्या आतमध्ये ठेवलेल्या फूडशी कॉन्टॅक्ट नाही आलं पाहिजे, जेणेकरून तो मटेरियल, आपला फूड मटेरियल खराब होईल. ओके, ह्याला पण मेन आपले फेरॉन ग्रुप्सच आहेत. ॲज फेरॉन इज
फेरॉनच सगळीकडे यूज केला, फेरॉन ग्रुपचे सगळे रेफ्रिजरेंट्स यूज केले जातात, म्हणून त्याला सेम की का फेरॉन ग्रुप्सचे सगळे रेफ्रिजरेंट्स यूज केले जातात तर हे सगळे त्या कॅटेगरीमध्ये तो बसतोय. म्हणून इथे पण त्यांनी सेम एक्झाम्पल दिलेलं आहे की नो इफेक्ट ऑन डेअरी प्रोडक्ट मिक्स व्हेजिटेबल अँड फ्लावर फन्स, म्हणजे फेरॉनचे जे ग्रुपचे रेफ्रिजरेंट्स आहेत त्यांचा कुठलाही इफेक्ट होत नाही डेअरी प्रोडक्ट्स मीट्स व्हेजिटेबल्स आणि फ्लावर फन्सवरती. मिथिल क्लोराईडचा पण नाही होत इफेक्ट कुठल्याही मटेरियलवर, बट सल्फर डायऑक्साईड आणि अमोनियाचा इफेक्ट होतो. जर बाय चान्स सल्फर डायऑक्साईड आणि अमोनिया हे लीक झाले तर ते आपणलं कुठलंही मटेरियल फूड मटेरियल आहे आपण जे स्टोअर केलं आहे त्या कोल्ड स्टोरेज रूममध्ये किंवा डोमेस्टिक रेफ्रिजरेटरमध्ये, तर ते खराब करतं. त्यांचा जो त्या रेफ्रिजरंटचे सगळा जो ओडर आहे किंवा अदर इफेक्ट तो त्या फूड मटेरियलला स्पॉइल करतो. ओके, आणि एन एच फोर हा इझिली डिझॉल्व इन वॉटर अँड बिकम्स अल्कलाईन इन नेचर. ओके, एन एच फोर हा इझिली डिझॉल्व होतो आणि म्हणून वॉटरमध्ये म्हणून तो अल्कलाईन होऊन जातो. मग ह्याच्याचमुळे काय होतं की जे ॲसिडिक इन नेचर आहेत हा रिॲक्ट विथ दिस प्रोडक्ट्स अँड स्पॉइल्स दी टेस्ट. आणि म्हणून मोस्ट जे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स ॲसिडिक आहेत ते अमोनियासोबत काय होतात रिॲक्ट होतात आणि स्पॉइल्स द टेस्ट ऑफ फूड. सॉरी, नेक्स्ट कळलं हा इफेक्ट ऑन पेरिशेबल मटेरियल म्हणजेच काय की जर कुठलाही रेफ्रिजरंट आपण यूज करू तर त्याचा इफेक्ट आपल्या स्टोअर्ड केलेल्या फूड मटेरियलवरती होता कामा नाही. ओके, नेक्स्ट इज सोल्युबिलिटी ऑफ वॉटर. सोल्युबिलिटी ऑफ वॉटर काय, वॉटर इज स्लाइटली सोल्युबल इन R12. ॲज आय टोल्ड R12 मीन्स डायफ्लोरोमिथेन. ओके, डायफ्लोरोमिथेन. वॉटर हा स्लाइटली सोल्युबल आहे ह्या रेफ्रिजरंटसोबत R12. ओके, आणि ॲट 180 डिग्री सेल्सियस इट विल होल्ड 6 parts per billion बाय वेट. सोल्युशन फॉर्म इज स्लाइटली करोजिव टू एनी कॉमन मेटल्स. मोर वॉटर प्रेझेंट दॅन कॅन बी डिझॉल्ड बाय द रेफ्रिजरंट. आईस विल फॉर्म विच विल चोक्स द एक्सपान्शन वॅव्हल ऑफ रेफ्रिजरेटिंग सिस्टीम. आता हा स्लाइटली करोजिव आहे म्हणजे थोडासा करोजिव आहे, कुठल्याही मेटल्सशी कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो लगेच करोजिव होतो म्हणजेच गंजतो. तर मोस्टली हे जे वॉटर प्रेझेंट असतं ते डिझॉल्व रेफ्रिजरंटमध्ये, मग ते काय होतं की त्याच्यामुळे आईस फॉर्म होतं आणि त्या आईस फॉर्म झाल्यामुळे तो एक्सपॅन्शन वॅव्हलला चॉकअप करतो आणि रेफ्रिजरेटिंग युनिट्सला सुद्धा. काय काय बघितलं असेल फ्रीजमध्ये की वरचा जो फ्रीजर असतं त्याला असं एकदम खूप बर्फ चिकटलेला असतं, आपल्याला खूप जेव्हा आपण फ्रीज बंद करतो ते काढायला पण खूप डिफिकल्ट जातं. ते नथिंग बट सोल्युबिलिटी ऑफ वॉटर ह्याचा इफेक्ट आहे तो जुन्या फ्रीजमध्ये. आता नवीन फ्रीजमध्ये शक्यतो नाही बघायला भेटणार, पण जुन्या फ्रीजमध्ये जे आतमध्ये फ्रीजर्स असतात छोटे त्याच्यामध्ये हा इफेक्ट बघायला भेटेल. नंतर मग म्हणूनच जर असं लीकेज जे वर्किंग रेफ्रिजरेटिंग सिस्टीम जे प्रोड्यूस करतात त्या वर्किंग प्लँटमध्ये जिथे असं काही असेल तर ते एक वेट क्लोथ ठेवतात सोबत. जर लीकेज झालंच तर त्या पर्सनला काही हार्म नाही होणार का, तर तो अमोनिया हा ॲज अ ॲक्ट काय होईल आईस प्रोड्यूस करेल आणि तिथेच फ्रीज होईल. ओके, देन ॲक्शन विथ मटेरियल ऑफ कन्स्ट्रक्शन, म्हणजे जेव्हा पण आपण फ्रीज डिझाईन करतो आहे तर मग त्या मटेरियल जो मटेरियल यूज होणार आहे तर त्याचा आपल्याला नीट बघायला पाहिजे की जर हा मटेरियल यूज केला तर आपल्याला काय इफेक्ट्स होणार आहेत की नाही. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं इथे अमोनिया अटॅक्स कॉपर अँड कॉपर बेअरिंग बॅरल. ओके, म्हणजे अमोनिया हा लगेच कॉपर आणि कॉपरच्या वस्तूंना पकडला जातो, त्यामुळे आयर्न और स्टील हेच आयर्न और स्टील आर फाउंड सुटेबल फॉर यूज विथ अमोनिया. म्हणूनच अशा वेळी आयर्न आणि स्टील ह्यांचाच जास्त करून उपयोग केला जातो, कारण की जर अमोनिया जर आणि कॉपर एकत्र आले तर ते नक्कीच एकमेकांना अफेक्ट करतात.
ओके, दिस वर द सिक्स प्रॉपर्टीज ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ रेफ्रिजरेंट्स. ओके, मूविंग अहेड विथ यूनिट ऑफ रेफ्रिजरेटिंग कैपेसिटी. ओके, इट इज रेफर्ड एज टर्न ऑफ रेफ्रिजरेशन. दिस यूनिट ऑफ रेफ्रिजरेटिंग कैपेसिटी इज रेफर्ड एज ट्यून ऑफ रेफ्रिजरेशन कैपेसिटी. ऑल्सो इट इज रिटर्न एज टी आर मीन्स टर्न ऑफ रेफ्रिजरेशन. ओके, सो अ TR इज डिफाइंड एज द अमाउंट ऑफ रेफ्रिजरेटर इफेक्ट प्रोड्यूस बाय द यूनिफॉर्म मेल्टिंग ऑफ वन टन दैट इज इक्वल टू 1000 kg ओके ऑफ आईस फ्रॉम एट 0 degree Celsius इन 24 hours. म्हणजे जो टर्न ऑफ रेफ्रिजरंट आहे म्हणजे त्याचं काय आहे, डिफाईन काय आहे, जो आप रेफ्रिजरेशननी एक सेकंड ना जो रेफ्रिजरेशनचा इफेक्ट प्रोड्यूस होणार आहे त्याचं अमाऊंट हे मेल्टिंग पॉइंट ऑफ 1 ton ऑफ आईस, म्हणजे 1 ton ऑफ आईस फ्रॉम 0 degree Celsius इन 24 hours मध्ये 0 degree Celsius ला आईस जो फॉर्म होतो ड्यू टू इफेक्ट ऑफ अमाऊंट ऑफ रेफ्रिजरेटर प्रोड्यूस त्याला टर्न ऑफ रेफ्रिजरेशन बोलतो. ओके, मॅथमॅटिकली आपण बघणार की सिन्स लॅटेंट हीट ऑफ आईस इज 335 kJ/kg. लॅटेंट हीट ऑफ आईस काय आहे तर 335 kJ/kg. ओके, म्हणून 1 ton अकॉर्डिंग टू दिस डेफिनेशन 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन विल इक्वल टू 1000 इंटू दिस लॅटंट हीट इन 24 hours. ओके, सो विच इज इक्वल टू 1000 इंटू 335 अपॉन 24 into 60. ओके, वाय वी इंटू हियर 60, बिकॉज धीस 24 hours आर देअर, वी कन्वर्टेड द 24 hours इंटू मिनिट, सो वी मल्टीप्लाइड विथ 60, सो वी गेट द आन्सर 232.6 kJ/min. ओके, मीन्स वॉट, 1 ton ऑफ रेफ्रिजरेशन इज इक्वल टू 232.6 kJ/min. ओके, इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस 1 TR इज टेकन ऍज इक्विवॅलंट टू 210 kJ/min ऑर 3.5 kW. मीन्स दिस kJ/min इज कन्वर्टेड टू किलो वॅट, दॅट इज नथिंग बट दिस सेम, मीन्स दिस व्हॅल्यूज आर सेम, ओनली दे हॅव कन्वर्टेड किलो जूल पर मिनिट टू किलो वॅट. प्रॅक्टिस जेव्हा करतात तेव्हा ते त्यांचा जो TR घेतात, टर्न ऑफ रेफ्रिजरेशन, हा 210 kJ/min घेतात ॲज कम्पेअर टू दिस, पण ॲक्च्युअली 1 TR इज इक्वल टू हाऊ मच, 2.32.6 kJ/min. इट इज नथिंग बट युनिट ऑफ रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी. ओके, देन नेक्स्ट, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज ॲब्रिवेटेड ॲज COP. ओके, अँड डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ हीट एक्स्ट्रॅक्टेड इन रेफ्रिजरेटर टू द वर्क डन ऑन द रेफ्रिजरेटर. म्हणजे कोइफिशियंट ऑफ हीट ऑफ परफॉर्मन्स, सॉरी, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हा काय आहे, रेशो कशाचा, तर हीट एक्स्ट्रॅक्टेड इन रेफ्रिजरेटर टू वर्क डन. ओके, सो इन मॅथमॅटिकल फॉर्म काय असणार आहे, COP इज इक्वल टू Q/W, वेअर Q स्टँड्स फॉर अमाऊंट ऑफ रेफ्रिजरेशन प्रोड्यूस ऑर कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेटर, अँड W स्टँड्स फॉर वर्क डन. ओके, दिस इज द मेन फॉर्म्युला फॉर कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, दॅट इज नथिंग बट हीट एक्स्ट्रॅक्टेड इन रेफ्रिजरेटर टू वर्क डन ऑन रेफ्रिजरंट, मॅथमॅटिकली रिटन एज Q/W, वेअर Q स्टँड्स फॉर कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेटर अँड हियर वर्क डन. नोट, वाईल कॅल्क्युलेटिंग दिस देर आर ऑल्सो फॅक्ट वॉट स्टेटमेंट्स इन कन्सिडरेशन, मीन्स फॉर पर युनिट मास कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स विल बी स्मॉल Q/V.
म्हणजे युनिट माससाठी जो कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स आपण कन्सिडर करू हा स्मॉल क्यू बाय डब्ल्यू असेल. ऑल्सो हा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज रेसिप्रोकल ऑफ इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. हीट इंजिनचे रेसिप्रोकल आहे हा कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. सो इट इज ऑब्वियस दॅट व्हॅल्यू ऑफ सी ओ पी इज ग्रेटर दॅन युनिटी. म्हणून जो व्हॅल्यू आहे सी ओ पीची ही ग्रेटर असते ॲज कम्पेअर टू युनिटी. त्याचा फॉर्म्युला काय आहे? रिलेटिव्ह फॉर्म्युला ऑफ रिलेटिव्ह कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, दॅट इज ॲक्च्युअल सी ओ पी अपॉन थेरॉटिकल सी ओ पी. ओके, रिलेटिव सी ओ पी दॅट इज कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स इज द रेशो ऑफ ॲक्च्युअल कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स टू थेरॉटिकल कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. एक्झाम्पल वी आर गोइंग टू लुक फॉर दॅट धीस कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. लुक हियर, फाइंड द कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेशन सिस्टीम इफ द वर्क इनपुट इज 80 किलो जूल पर के जी and refrigeration effect produced is 160 kilojoule or per kg of refrigerant flowing. So here our statement madhe aplyala lages kalte ki work input manje kay, work done that is 80 kilojoule per kg and refrigeration effect produced, refrigeration इफेक्ट प्रोड्यूस दॅट इज अमाऊंट ऑफ हीट ऑर कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेट दॅट इज 160 किलो जूल पर के जी. सो दे हॅव गिवन, आय हॅज आय टोल्ड दॅट डब्ल्यू मीन्स वर्क डन, दॅट इज 80 किलो जूल पर के जी अँड कोइफिशियंट कॅपॅसिटी ऑफ रेफ्रिजरेटर दॅट इज 160 किलो जूल पर के जी. सो थेरॉटिकली फॉर्म्युला काय आपला सी ओ पीचा? कॅपिटल क्यू अपॉन डब्ल्यू. वॉट इज क्यू हियर? 160 डिवाइड बाय 80 दॅट इज 2. सो कोइफिशियंट ऑफ रेफ्रिजरेटर सिस्टीम काय झाला? 2. दॅट्स इट. ओके, डू यू अंडरस्टँड अबाउट दिस कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, युनिट ऑफ रेफ्रिजरेटिंग कॅपॅसिटी, केमिकल प्रॉपर्टीज दॅट इज फ्लॅमेबिलिटी, टॉक्सिसिटी, मिसिसॅबिलिटी, इफेक्ट ऑन पेरिशेबल मटेरियल्स, solubility of water and action on material with construction, and physical properties stability and inertness, corrosive property, viscosity, cost, thermal conductivity and leakage tendency. Okay, so it's enough for today. Thank you.